नमस्कार भारत चिकित्सा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज बीड जिल्ह्याचा आढावा घेतलाय. कालचाही आढावा होता. काल दोन माजी मंत्र्यांच्या घरावर दगडफेक केली तर एका माजी मंत्र्याचं घर देखील जाळण्यात आले. विद्यमान दोन आमदारांचे घर जाळण्यात आले. अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आणि वर्षात या बीड जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा भाग म्हणजे तहसीलदाराची गाडी आष्टीमध्ये फोडण्यात आली तर भादलगावच्या नगर परिषदेचं कार्यालय जाळण्यात आलंय. आज मराठा बांधवांनी संपूर्ण बीड जिल्हा बंद, तालुक्याचे ठिकाणं बंद आहेत आणि त्यातच आज काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आता संचारबंदीचा आदेश काल रात्रीच लागू केलाय. त्यात दुसरा एक प्रकार महत्त्वाचा म्हणजे की जे इंटरनेट सेवा आहे ती सुद्धा सध्या ढासळलेली आहे. पेट्रोल पंप बंद आहेत. वाहतुकीवर त्याचा परिणाम होतोय. बाजार मार्केटवर परिणाम होतोय. काही ठिकाणी आई तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवानंतर काही यात्रा असतात, बाजारपेठ असतात, ते देखील आता बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी संपूर्णपणे शुकशुकाट आहे. आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय की कशा पद्धतीने सर्व बंद आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय. शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय. याची दखल आता प्रशासनाने घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच मागणी सकळ मराठा समाजाची आहे, संपूर्ण मराठा समाजाची आहे. तर सगळं तुम्ही प्रमाणपत्र द्यावा ही गोष्टीवरती जरांगे हे आता ठाम आहेत आणि जरांगे पाटलांचं उपोषण आणि त्यांची सध्याची प्रकृती बघिता मराठा बांधव त्यांना विनंती करतायत. कमीत कमी तुम्ही पाणी तरी घ्या, आम्ही तुमच्या सर्व सोबत आहोत अशा भावना या समाज बांधवातून उमटत आहेत आणि या महाराष्ट्राला याचा परिणाम आता भोगावा लागतोय की काय अशी समस्या निर्माण झालेली आहे. भारत चिकित्सासाठी मी अनिल घोराड, बी